मला ना एक प्रश्न पडला. हा, दरवर्षी तुळशीचं लग्न का हो लावतात? दरवर्षी तुळशीचं लग्न का लावतो? त्याचं उत्तर सांगितलेलं तुला कळेल की नाही. आता हे मला पण कळत नाही, पण जसं त्या पलीकडचा शब्द आहे तो, त्याचा अर्थ तुला कळणार नाही. पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पार्थिवरत्न म्हणजे आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठता, एकनिष्ठ राहणं म्हणजे पार्थिवरत्न. तर हे जर पार्थिवरत्न भ्रष्ट झालं तरच जालंधर युद्धात मारला जाईल असं नारदाने देवांना सांगितलं. मग आता करायचं काय? जालंधर तर युद्धात हरला पाहिजेत ना. मग देवाने एक प्लॅन केला. विष्णूने एका ऋषी मुनींचा वेश घेतला आणि जिकडे वृंदेची झोपडी होती तिकडे तो गेला. वृंदा ही दैत्यकुळातली जरी असली तरी सुद्धा ती देवभक्त होती, पूजा अर्चा करणारी होती. आता ऋषी आल्यात म्हटल्यानंतर तिने ऋषींना आपल्या घरी बोलावून घेतलं, त्यांची यथासांग पूजा अर्चा केली, त्यांना योग्य तो शिधा दिला. आणि ते ऋषी जाता जाता त्यांना त्या वृंदेने त्यांना विचारलं की माझ्या नवऱ्याचं युद्धातलं कुशल मंगल सांगा. आता ऋषी म्हणजे ते विष्णू बरोबर. विष्णू थोडा वेळ गप्प राहिलेत आणि तिला वृंदेला सांगतायत की तुझा नवरा थोड्या वेळापूर्वीच युद्धात मारला गेला. वृंदा काय ऐकायला तयार नाही. वृंदा म्हणते छे कसं शक्य आहे, माझा नवरा एवढा पराक्रमी तो कसा युद्धात मारला जाईल, तुमच्याकडे पुरावा काय आहे असं वृंदा म्हणते. आता विष्णू शेवटी देव असते, ते म्हणतात की ठीक आहे मी तुला आत्ता पुरावा आणून देतो. विष्णू गेले असे बाजूला, थोडं झाडीच्या बाजूला गेले, त्याने आपल्या दैवी शक्तीच्या जोरावर हुबेहूब जालंधरासारखं शिर तयार केलं आणि केस हातात धरून ते शिर लटकवत त्या वृंदेला आणून दाखवलं. हे बघ तुझ्या नवऱ्याचं शिर. आता ते नवऱ्याचं शिर बघितल्यानंतर वृंदा थोडी अस्वस्थ झाली, थोडीशी गहिवरली ती आणि अस्वस्थतेच्या आणि गहिवरल्यामुळे ती तिने कळत नकळत अगदी विष्णू जवळ असल्यामुळे विष्णूंच्या खांद्यावर तिने डोकं टेकलं. विष्णूंच्या म्हणजे त्या ऋषींच्या. आता ऋषीच्या खांद्यावर डोकं टेकल्यानंतर तिचं पातिव्रत्य भ्रष्ट झालं ना. आता पातिव्रत्य भ्रष्ट कसं झालं, तिचं परपुरुषाच्या खांद्यावर डोकं टेकल्यामुळे पातिव्रष्ट भ्रष्ट झालं ना. भ्रष्ट झाल्याबरोबर विष्णूने तो जो ऋषींचा वेश धारण केला होता तो सोडून विष्णू हळूहळू आपल्या मूळ रूपात यायला लागलेत. या ऋषीमध्ये काहीतरी बदल होतोय
हे ज्यावेळी वृंदेला कळलं त्यावेळी ती थोडीशी पाठी झाली आणि बघतो तर आपल्या समोर विष्णू उभे आहेत. तिने विष्णूला प्रश्न विचारला की तुम्ही हे असं का केलं. त्यावेळी विष्णू तिला बोलले की जर तुझं पातिव्रत्य भ्रष्ट झालं नसतं तर तुझा पती युद्धात मारला गेला नसता. मी जे तुला शिर आणून दाखवलं ते तुझ्या पतीचं नव्हतं, ते मी माझ्या दैवी शक्तीच्या जोरावर निर्माण केलेलं होतं. पण आता तुझा नवरा खरोखरच युद्धात मारला गेला असं सांगून विष्णू जायला निघाले. विष्णू थोडं चालून गेल्यानंतर ती वृंदा त्यांना विचारते की ठीक आहे, आता मी माझा नवरा मारला गेला, आता मी विधवा झाले, पण ही विधवा अशी मी किती वर्ष जगू. त्यावेळी विष्णू तिला म्हणाले की या जन्मात तरी तुला विधवा म्हणूनच जगायला हवं, पण पुढच्या जन्मी मी तुझ्याबरोबर याच दिवशी प्रत्येक वर्षी लग्न करीन आणि म्हणून आपण तुळशीचा विवाह प्रत्येक वर्षी विष्णूबरोबर लावतो. कळलं?